काय दत्तोबा पंत, अहो आमची होणारी सून आहे कुठे? तयार झाली की नाही अजून? आपणा सर्वांना एक विनंती करायची होती. विनंती? या मंगल कार्यासाठी विचार करा, आम्हाला थोडासा वेळ पाहिजे. या शुभ कार्यासाठी आपण इथं आलात, आपल्याला त्रास झाला, मी माफी मागतो. परियो आहेर आम्ही नाही घेऊ शकत. असं कस? अहो दत्तोपंत, पण असं झालं तरी काय? हे असे तडकाफडकी निर्णय आम्ही काय समजायचं? मनोहरराव, आम्ही सुमित्रा वहिनींकडे कळी. अहो पण काय झालं ते सांगा तरी. काही नशिबानं आतापर्यंत काय झालेलं नाहीये, काय होऊ नये याची काळजी घेतोया. अहो पण बसू, येणारं संकट कधी दाट ठोठवून येत नसतं. या संकट कसलं संकट? अहो काय झालंय काय नेमकं? वसू, आपल्या आणि यांची संस्कृती वेगळी वेगळी आहे. मंडळी माफ करा, पण आमची साधी राणी हीच आमची संस्कृती आहे आणि तीच आम्हाला प्यारी आहे. वसू, या पैशेवाल्या लोकांना नाही कळायची आपली संस्कृती आणि आपलं राहणीमान. तिचा ते दिखावा करतात ती. गोष्टीतला राजवाडा, गोष्टीतला राजा, याच गोष्टीतलं राज्य उभं केलं त्याने आपल्या भाऊली समोर. हे समजा ऐकायला बरं वाटतं या, पण वसू आपण नाही जगू शकत याच्यामध्ये. आपली पोरगी या संस्कृतीमध्ये श्वास नाही घेऊ शकणार. जीव जाईल का आपल्या पोरीचा त्याच्यामध्ये? मंडळी, तुमचा अपमान करायचा माझा उद्देश नाही आहे. माफ करा आमासनी, पण आपण येऊ शकता. याला अपमान नाही म्हणत तुम्ही? तुमचं आम्ही ऐकून घेतलं याचा अर्थ असा नाही की आम्हाला राग आला नाही. स्वाभिमान आम्हालाही आहे ताई साहेब. स्वाभिमानानं हक्क मिळते ती आणि विश्वासानं नाती. पण हक्काची नाती मिळवण्यासाठी विश्वासाच्या समोर स्वाभिमानाला झुकावं लागतंय. हे पहा, तुमचं हे नात्याचं तत्वज्ञान आमच्या समोर पाजळू नका. आमच्या मुलाचं स्थळ नाकारून तुम्ही तुमची फार मोठी चूक केली आहे हे विसरू नका. म्हटलं चला गरिबाची मुलगी आहे, घेऊ पदरात. पण नाही, ह्या लोकांचा माज वेगळाच. नाही नाही, याला भिकेचे डोहाळे म्हणतात. अच्छा, 100 मुली माझ्या मुलासाठी चालून येतील. चल ग, या मूर्ख माणसांच्या नादाला लागू नकोस. मूर्ख आहे ती माणसं. अरे जग कुठं चाललंय? आणि हे अजूनही 4 दंडीच्या त्या संस्कृतीला कवटाळून बसलेत. बसा बसा कवटाळून. मनोहरराव, माणसांनी चंद्रावर जरी पाऊल टाकलं असलं ना, तरी सप्तपदीची वचनं सुटत नाहीत. कारण प्रश्न आहे 7 जन्माचा, 7 पावलांचा. आणि इथं प्रश्न आहे माझ्या पोरीच्या आयुष्याचा. परदत्त भाऊ, कशा पैसे वाढवता? काय गैरसमज असतील तर दूर करा ना. एवढं चांगलं स्थळ आलंय. बहिणी, गैरसमज असते तर ते नक्की दूर झाले असते. पण इथं आता ही माणसं काय ते हळूहळू कळायला लागले. अहो परदत्त भाऊ, एवढं चांगलं स्थळ हातातून जाईल बघा. काय बी वाटणार नाही आम्हाला. आम्हालाही तुमची मुलगी करून घ्यायची काय हौस नाहीये. चल ग. अरे देवा, अहो मनोहर दत्त भाऊ सांगा तर. मनोहर भाऊ, अहो वहिनी वहिनी माझा ऐका. वहिनी ऐका वहिनी. मनोहर भाऊ, अहो मनोहर भाऊ.
काय करतो पिल्ल्या? नाही असं हिरमुसल्या का चेहरा करून नाही बसायचं. मला समद कळते पिल्ले, प्रत्येक पोरीचं एक सपान असत. भातुकली मधला राजकुमार यावा, आपल्याला घेऊन जावा, राणीगत लाड करावं त्यानं आपले, आपण बी राज्य करावं त्याच्या मनावर. खरं सांगू पिल्ले, पैक्याच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती लय मोठी असते. मग भले त्यांना आपला संसार झोपडीत मांडला ना तरी भेट, म्हणून म्या माझ्या राजकुमारीला मनानं श्रीमंत असलेलाच राजकुमार शोधला. त्याचे विचार फक्त तोंडावर रेंगाळणार नाही, कुर्तीत पण दिसतील. अशा मोठ्या मनाचा, मोठ्या विचारांचा जावय असेल. आता कस पिल्ल्या? बाबा, काय झालं? अशी एकदम शांत का झाली? या माझ्या पोरीचं बोलणं ऐकताना मला कळत माझ्या पोरीच्या मनात कसलाही वंगाळीचा एवढा विश्वास आहे तुम्हाला माझ्या. आणि मी काय केलं? ती चिठ्ठी नाही दाखवली तुम्हाला, काहीच नाही सांगितलं. ते जाऊ दे पिल्ले, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. चला निदान त्या निमित्तानं माणसं तर ओळखता येईल. बरोबर एक सांगू, राहून राहून एकाच गोष्टीची खंत वाटते, तुझं लग्न बी मोडलं आणि त्याबरोबर तुझं मन बी मोडलं या बापा. एवढं नाजूक आहे तुमच्या मुलीचं मन? मोठमोठाली वादळं पेलवेल एवढ्या ताकदीचं आहे तर बाबा, मला तुमचे आभार मानायला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये कोणी पण बाप आपल्या मुलीचा विचार नाही करत, समाजाचा विचार करत. तुम्ही नाही तसं केलं. पिल्ले, समाज समाज म्हणजे तरी काय? माणसानेच बनतो ना समाज. पण मला बी कोडच आहे ग आजपर्यंत पडलेलं. बघ पिल्ले, माणसाला मन असत, माणूस दुसऱ्याचे विचार बी करतो. पण योच माणूस जेव्हा समाज बनतो त्यावेळेला दुसऱ्याला मन असतं, त्याचा विचार करायचा असतो, हे समज विसरून जातो. जाऊ दे ना बाबा, आपण आपल्या घरामध्ये एकमेकांना समजून घेतो, आनंदी ठेवतो, सुखात आहोत, मग आपल्याला काय गरज आहे समाजाची? नाही पिल्ल्या, असं नाही करताय. आपण बी समजी समाजातच राहतो. आपल्याला किती वाटलं तरी आपण योग समाज सोडून नाही जाऊ शकत. आपले विचार या समाजाला पटवून द्यावे लागतात. आणि हे ज्याला जमलं ना तो जगची, आणि यो बाप या माझ्या पिल्ल्यामध्ये तिघडतोय. एकच सांगणार तुला, आता माणस ओळखायला शिक. आता बघा कस चेहरा बघूनच माणस ओळखते मी. खरंच पिल्ले, गोष्ट लक्षात ठेव, हातून चांगल्यांवरून वाईट माणसं ओळखायला येतात. पर चेहऱ्याहून चांगली आणि हातून वाईट असणारी माणसं ओळखायला वेळच नेहमी साथ देते. कारण आपण नेहमी चांगल्याच्या शोधात असतो. सुले बाबा, बाबा बाजीरावांकडे फोन आलेला की सरस्वती आत्या आणि चंद्रदादा होत्या, येत आहेत म्हणे. बाबा, आता खरी परीक्षा आली म्हणाल पाहिजे.
एक संकट तर गेलं, पण आता दुसरं मजेशीर संकट येत आहे. माणसं ओळखायचे. अशी सासत लय बरोबर. बैलगाडी निघेल असतं ना तर लवकर पोहोचलं. नाराज नाही व्हायचं. तो विठ्ठल आहे ना तुझ्या पाठीशी, त्याच्यावर विश्वास आहे ना तुझा. हे बघ, ते कुमारचं सगळं विसरून जा, जे घडलं ते सगळं विसरून जा बरं. आणि या चेहऱ्यावर नाराजी शोभत नाही. हस की ठमाबाई. ते प्रकरण झाल्यावर पोटात गोळा आला असेल ना तुझा. तू भाग्यवान आहेस बघ, दत्तात्रय काकांसारखा माणूस तुझा बाबा आहे. त्यांनी तुझी बाजू निमूटपणे ऐकून घेतली आणि तुझ्या बाजूने निर्णय दिला. यू राईट, यू राईट. या ठिकाणी माझा बाय असता तर काय, चिठ्ठीसारखी घडी करून तुला घरात डांबून ठेवलं असत. कोणत्या तोंडाने दादाला तोंडा उघडे हायच्या तोंडाने दाखव. अरे दखल किरा, अरे मेले एवढं. आई बाबा, अरे हे बघा कोण आले ते. तू पाणी दही खायला घालते. फोन आलेला, आत्या आणि चंद्रू भाऊ येत आहेत म्हणून. पण या काय अशी येतील हे काय सांगितलं नव्हतं बुवा. नाहीतर वीरच नाही का खोडली असती या दोघांसाठी. काय करतेस काय तू, हे असं काय झालं माकडावर या दोघांच. काय झालं काय असं. अरे दादा काय सांगू रे तुला, याच्या गाडीवरनं पडलं की चिखला मध्ये. मी कुठं काय तुला, मी पोर मध्ये आली. तू कुठे बघत होतास. पोरगी आली होती. पोरगी, पोरगी कडे बघत होतास. काय रे तुमच्या गावची पोर. गावातली पोर तुझ्या. तू कोणत्या गावची ग. अरे मी याच गावची, पण त्या यायची पोर तशी नव्हती ना. हे तू बोलतीस वय. अरे कशाला इज्जत काढतेस माझ्या पोरासमोर मग. अरे एखादा हाड मोडलं असत त्याच्याशी लगीन कोणी केलं असतं. पटतय मला, नीट जीव सांभाळता येत नाही. तस माझा पोरगा गाडी खूप चांगली चालवत. अरे अख्ख्या गावात त्याच्यासारखी गाडी कोणी चालवत नाही. मग अशी बर कम फिरवतो, मत का पिवामध्ये फिरवत ना तशी फिरवत अशी फिरवतो. हा पण जो पोर मध्ये आली तो गाडी काय तुमच्याशी भांडत होती. मी नाही फिरणार. अरे घबर. अरे प्रयत्न केला त्यांनी, पण काय करणार. तू पडला त्याला आम्ही तरी काय करणार ना. मला तर वाटतंय गाडीला वजन पेलवलं नसेल. ए निर्या गपकी जरा. अरे इथे आमचं कंबरड मोडलंय, तुटतंय आणि त्याला काय सुचतंय. मध्ये मध्ये बोलतोय. ए चल ग सरस्वती, ए चल ना. अरे जा चंद्र्या, खोबाड धुवून घे जा, काय सुलू येईल. जा 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 मामा. ओय ओय पहिले जा जा आधी मामी. बरं असू दे, नंतर नंतर. मला भी दे ग आंघोळीला पाणी. हो चल चल. आय 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 गरम गरम चहा करते, बरं वाटेल चहा पिऊन. चला चला.
रे पुराला उचल. जोरात पडले असतील नाही का ते? अरे 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 काय हालत करून घेतल्यास र. अरे मी याला काय करतोस तरी काय पडेन ना मी. अरे साधी तुला गाडी चालवता येत नाही काय रे? हा इज्जत सगळा फालुदा करून टाकलास. हा कोणाकोणाला म्हणून काय काय थापा मारू रे मी? हा सांग ना. तोंड दाखवायला म्हणून जागा ठेवली नाहीस रे? अग आता आपलंय हे असं तोंड दाखवल्यावर कोण ओळखणार आहे का? तुला सगळे ओळखतील आता बघ. अगं तू काय करते? थोबाड घासते. ले काय तुझा रेडा घासल्यासारखा काय करते? आयो आयो आयो. अरे मेल्या रेड्याला जर का एवढा घासला असता ना तर त्याचा भी रंग बदलला असता. पण तुझा रंगच जात नाहीये, त्याचं काय करू ते बोल आधी. राखेल जर का घासलं तर? हा राखेलच घासते. राखेल घालते आणि तुला काडीच लावून टाकते. काय नाही, काडी लावली ना पेटल्यावर कसं दिसतो ते बघितलंस ना? बघितलं बघितलं तर गपस. आता काय आलं? आई सुद्धा असा अवतार बघितला ना की मला संशय येतो कुठल्या तरी ना अतिरेकी संघटनेशी तुझा संबंध आहे म्हणून. जीवच घेते थांब काढलेस. अरे मेला ताई काय म्हणतोस तिला? लगीन करणार आहे ना. आई काय सुलू कुठं गेली? अरे मेला तू हू नको जाऊ तिथं. जर तुला असं बघितलं ना तर तुझ्याशी लग्नच करणार नाही ती. काय तुला क्षमा? तुझा होणारा नवरा माघारी घरला गेला म्हणे? नाही तसं तू जाणार पण होता. पण काय म्हणे की इकडे तिचा बाप लय भारी माणूस आहे. ते काय सांगायला हवा? अरे ते तुला कळून काय उपयोग? हिला काय पाहिजे ना? आयुष्यभर आपल्या पोरीला कुवारी बसवलं घरात पण आपल्या तत्वापासून हटणार नाही, है ना? धन्य हिचा बा आणि धन्य त्याची तत्व. अरे कसली तत्व देतो घेऊन बसलं? तत्व इतवं काय नसतं रे. पोरीच्या सुखात आपलं सुख मानणं हेच खरं तत्व. काय बरोबर का नाही? त्या परीस लग्न द्यावं करून म्हणजे तो बी सुखी आणि काय मला? नाही नाही, ये पोरी एक ध्यानात ठेव. तुझा बास तुझ्या लग्नाच्या आड येतोय. हा खरंच तुला आयुष्यभर घरी बसू पुरी? अगं अशी डोळ्यात नको पाणी आण गो बाई. तुला सांगू, तुझ्या बापाला तुझी जेवढी काळजी ना तेवढी काळजी मला आहे. खरंच सांगतो. कधी अक्कल येणार या पोरीला? हा बर वाटतंय ग बाई. काय कस चाललाय तुमचा अभ्यास? चांगला चाललाय आत्या. आत्या झाली का अंघोळ? वय आता ना जरा बरं वाटतंय बघ, लय चिकट झालं होतं अंग. आत्ता जरा तुला ओळखता येतंय बाबा. म्हणजे जर मगाशी आपल्या घरी कोणी आला असतं ना तर बाबांनी तुझी आणि त्या चंद्रुदादाची ओळख कुणाशीच करून दिली नसती. का र? कारण की बाबांनी तुम्हा दोघांना स्वतःच ओळखलं नसतं. कुणाला सांगशील ना हे तर याद राखा, कुणाला बी सांगायचं नाही. कळलं? कुणाला म्हणजे कुणाला? कुणाला म्हणजे कुणालाच नाही आणि तुझ्या त्या आईला तर अजिबात सांगायचं नाही. कळलं? कळलं कळलं. बरं आत्या काय एक सांग. काय? तुम्ही जेव्हा त्या चिखलात पडला तेव्हा सगळे हसले असतील ना तुमच्या सगळ्यांना? पुन्हा पैसे काढल्यास? पुन्हा पैसे काढल्यास तर आता जोरात धपाटा देईन तुला मी. ऐकणार चुकलं. बरं आत्या एक गोष्ट सांगशील का? काय?
जेव्हा तुम्ही त्या चिखलात पडला तेव्हा तो चिखल फक्त तुमच्या चेहऱ्यात लागला की तुमच्या तोंडात पण गेला? अरे किती घाणेरडं बोलशील रे, बोलशील ना तर तुला इकडे बोलशील करतेस अगं वसू, अगं वसू इकडे ये गं. मी फक्त घाणेरडं बोलतोय, तुम्ही दोघं तर त्या घाणीत पडून आला. आता बोलतोस की अभ्यास करतोस ना, आण तिकडे. जाऊ दे, चहा घ्या. वा वा छान. तुम्ही काय म्हणते, मी आल्यापासून बघते मला सुलू काय कुठे दिसली नाही. हाय कुठे ती पोरगी आली आली हे बघा. अग माझी बाय ती सुलू, शंभर वर्ष आयुष्य ग बाई तुला. कशीस ग बाय, बरी आहेस ना? एवढं आयुष्य देतेस एवढं धोकोय मला, तूच घे. अजून तुला चंद्रूच लग्न बघायचं. वय वय वय, त्यासाठी ग बाय हा माझा प्रपंच. ये 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 बस. बर तुम्ही दोघी जणी बसा गप्पा मार, माझा स्वयंपाकाचं बघ. कशी आहेस ग सुलू, किती गोड दिसायला लागलीस ग तू. अरे मला सांग ते कसं येणं केलंस. तुझी लय आठवण येत होती म्हणून आले. आणि चंद्रू तर आयलाच मागत नव्हता, म्हणतो चला मामाकडे जाऊया मामाकडे जाऊया. सुलूला भेटायचंय सुलूला भेटायचंय. लहानपणी तुम्ही केवढे खेळायचात भांडायचात, तू तर तुझे येणं खेळायचा. हो पण मला राग यायचा. अगं तू प्रेमाचा राग, पण नंतर तुम्ही लगेच एकत्र व्हायचं की नाही? अजिबात नाही. तुला सांगू वाटते, मी आणि माझ्या मैत्रिणी खेळत असेल तो मध्ये मुद्दाम रुडबुड करायचा आणि मला अजिबात नाही आवडत. अगं ती तुझ्याशिवाय राहू शकत नाही बघ, अगं लय प्रेम आहे तुझं त्याच्यावरती. अगं तुम्ही दोघं भांडायचं तरी लगेच एकत्र यायचं नाही का? मग असंच असतंय. बरं मला सांग, तुझ्या बाबांनी तुझ्या लग्नाचं काय पाहिलंय की नाही? ते तू पण ना. सुलू आले. अगं सुलू, सुलू अगं थांब की. वसू पण अशी आहे ना, ज्या विचारत होते ना तवाच बोलवून घेतलं. तर माझ्या मनातलं यांना माहिती आहे, तिच्या मनातलं पण मला कळलं असतं ना. बरं झालं असतं यांच्या मनात काय आहे. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.